इंग्रजी शिकायचं आहे, आपल्याला स्पेलिंग पाठ करायचंच नाही, पाठ करायची गरजच नाही, फक्त आपण आवाज शिकलो की आपल्याला स्पेलिंग येतात। मग आज आपण आवाज पाहूया। आवाज कचा आवाज के सी सी एच आणि सी के, कचा आवाज प्रत्येक वेळी बदलतो। के सी सी एच सी के, गचा आवाज जी, चचा आवाज सी एच, जचा आवाज जे एस जी, जचा आवाज सुद्धा प्रत्येक वेळी बदलतो। इज इज मध्ये आय एस इज येतो, अशा प्रकारे जे एस जी। झचा आवाज झेड, पता है। टचा आवाज टी, डचा आवाज डी, थचा आवाज टी एच, डचा आवाज टी एच, नचा आवाज एन, पचा आवाज पी, फचा आवाज एफ आणि पी एच, बचा आवाज बी, मचा आवाज एम, यचा आवाज वाय, रचा आवाज आर, लचा आवाज एल, वचा आवाज व्ही आणि डब्ल्यू, शचा आवाज एश आणि शी आय, सचा आवाज एस आणि सी, हचा आवाज एच। आता हे एला ए आवाज म्हणजे शब्दावर ते अक्षरावर असं अर्धचंद्र असेल, अर्धचंद्रासाठी ए। जस आता बघा बॅग, मग आपण शिकलेला आहोत आवाज, बला बी आणि वर अर्धचंद्र आहे त्याला ए, गला जी, अशा प्रकारे अर्धचंद्राला ए। आता आला ओ, आला हे ओ म्हणजे कॉट, कला सी अ अ, आला ओ टला टी। आता हे ए, एला ई म्हणजे एक मात्रा, एका मात्रासाठी बेग, बला बी एका मात्रासाठी ई, गला जी बेग। आता ईला आय, ईला आय म्हणजे आता बीन, कोणताही शब्द घ्या तुम्ही, बला बी पहिली वेलांटीला आय, नला एन, हे बीन। आता अला यू कट, कला सी क अ, अचा आवाज आहे तिथं अ, या कला काना मात्रा वेलांटी नाही म्हणजे अचा आवाज आहे, कला अ अला यू अ आवाजासाठी यू, तला टी, हे क झाल्यानंतर तर अचा आवाज आहे, क अ कट कट। आता दुसरी वेलांटीला, दुसरी वेलांटी असेल तर कधी कधी ई पण असतो, कधी आय पण असतो, पण जास्तीत जास्त डबल ई असतो। आता आहे किप, कला के दुसरी वेलांटीला डबल ई, पला पी किप। ओ आता आहे बुक, ओ बला बी उकार तिथं डबल ओ आहे, कला के, ओला यू पण आहे, ओला डबल ओ पण आहे। आता आओ, आओला ओ यू, आओ म्हणजे हाऊस। माऊस,
साठी ओ यू, आऊ साठी ओ यू, हाऊ सर एच ओ यू एस ई, आऊ आऊ आवाजासाठी ओ यू. आता माऊस, मचा आवाज एम मा, आऊ माऊ म्हणजे आऊ, आऊ साठी ओ यू, सला एस शेवटी ई माउस. पाऊंड, पला पी आऊ आऊ, ओ यू आऊला ओ यू, पी ओ यू एन म्हणजे अनुस्वाराला एन, डला डी.